शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारे स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ऍग्रीमार्ट कुडाळ। तळवडे जाधववाडी इथं शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलन करताना रोखलं। बांधकाम काढून शेतीतील घुसलेलं पाणी सोडवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम होते। तळवडा येथे आज मी या ठिकाणी दाखल आहे। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन या ठिकाणी सुरू होणार होतं, मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी पोलीस फाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाला आणि आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी समज देत पोलिसांनी आंदोलनापासून त्यांना दूर केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। तळवड्यामध्ये जो नैसर्गिक स्रोत आहे म्हणजे वहाळ आहे, त्या वहाळामध्ये एका व्यक्तीनं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि ते बांधकाम केल्यामुळे या ठिकाणी जो पाण्याचा प्रवाह होता तो प्रवाह या ठिकाणी अडवलेला आहे आणि त्यामुळे पाणी हे शेतीत घुसलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे। माझ्यासोबत या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकताय शेतकरी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आणि शेतकरी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये तहसीलदार पोलीस त्याप्रमाणे महत्त्वाचे जे नेते आहेत ते नेते मंडळी आणि शेतकऱ्यांचे नेते या ठिकाणी बातचीत करतात। मात्र या बातचीतमधून हा प्रश्न न सुटल्यास आपल्या आंदोलनावर आपण कायम असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवलं आहे। या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचे नेते माझ्यासोबत आहेत अनिल जाधव यांच्याशी आपण बोलणार आहोत। अनिल जाधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित आहेत, नेमकी काय भूमिका आहे आणि हा प्रश्न नेमका कधीपासून उपस्थित झाला आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला आजपर्यंत सहकार्य केलेलं नाही किंवा सहकार्य केलेलं आहे, अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये या सर्वावर चर्चा सुरू आहे, यावर तोडगा न निघाल्यास आपण आपल्या भूमिकेवर ठाम असणार का, याबाबत आपण अनिल जाधव काय सांगाल? गेली अनेक वर्ष आमच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसतोय, हा बरीच वर्ष प्रकार चालू आहे, परंतु आता ह्या वर्षी तर पाऊसही मोठ्या प्रमाणावर आहे आणि पलीकडे आमच्या शेतीच्या पलीकडे जो रस्ता आहे तो त्या रस्त्याला लागूनच अगदी मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी बांधकामं केली आणि त्या बांधकामामुळे पूर्णपणे पाणी हे आमच्या शेतीत आता साचून राहिलं आहे आणि त्याच्यामुळे आमची शेती पूर्णपणे नापीक झालेली आहे, म्हणजे आम्ही आता त्या ठिकाणी शेती करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जोपर्यंत आमच्या शेतीतलं पाणी हे कमी होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच पाण्यात जलसमाधी घेण्याचा निर्णय सर्व शेतकरी ग्रामस्थांनी घेतलेला आहे आणि आत्ताही आमच्या आम्ही निर्णयावर ठाम आहोत जोपर्यंत आमचा हा प्रश्न मिटत नाही। आतापर्यंत कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही पाठपुरावा केला होता, निवेदन दिलं होतं आणि त्याला कसा प्रतिसाद लाभला? आज आंदोलन आहे, सगळे अधिकारी या ठिकाणी तुमच्या वस्तीमध्ये किंवा तुमच्या शेत जमिनीवर दाखल झाले, मात्र निवेदन देऊनही काही अधिकाऱ्यांनी तिकडे डोळेझाक केली होती, त्या ठिकाणी दुर्लक्ष केला होता, त्याचा परिणाम या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय। शेतकरी म्हणून या ठिकाणची तुम्ही भूमिका योग्य आहे, मात्र आतापर्यंत कशा प्रकारचं नुकसान झालंय आणि भविष्यात आणखीन कशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं याबाबत काय सांगाल? निश्चितपणे आम्ही कलेक्टरमधून सगळ्यांनाच निवेदनं दिली पण कोणीही आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही, उलट आम्हालाच दोन वेळा तहसीलदारांकडे जाऊन आम्हाला आमच्या प्रश्नाची चर्चा करावी लागली आणि आम्ही दिलेला अर्जसुद्धा त्यांनी गहाळ केला आहे, तो आम्हाला आमच्याकडचा अर्ज त्यांना द्यावा लागला। फक्त सावंतवाडीचे PI खोत साहेब यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, दोन तीन वेळा ते येऊन गेले आणि आमचा प्रश्न मिटा म्हणून त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं। इथं तर ग्रामपंचायतीने आम्हाला कधीच चर्चेलाही बोलावलं नाही आणि त्यांनी कुठलीच चर्चा याबाबत केली नाही, फक्त सकारात्मक चर्चा आपण जमीन मालकांचं करतो असं आजपर्यंत त्यांनी सांगितलं, त्यामुळे बाकी कुठल्याही संदर्भात दिलेलं नाही। या ठिकाणी आपण पाहिलं शेतकरी बांधव जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपल्या जलसमाधीवर ठाम आहेत, मात्र प्रशासनाकडूनही त्यांना अपेक्षित जे सहकार्य पाहिजे होतं ते सहकार्य मिळालेलं नाही, त्यामुळे काही अंशी नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते। ग्रामपंचायत तळवडेमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थ शेतकरी अशी चर्चा सुरू आहे, मात्र या चर्चेमध्ये जर तोडगा नाही निघाला आणि त्यांचा जी प्रश्न किंवा त्यांचा जो समस्या आहे ती जर नाही निघाली तर मात्र जलसमाधी घेणारच असा पवित्रा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे, त्यामुळे भविष्यात किंवा येत्या 1 ते 2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल नेमकी काय भूमिका किंवा काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र जाधववाडीतील शेतकरी बांधव त्याचप्रमाणे तळवडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, या पाण्याचा शेतीला जसं नुकसान झालं त्याचप्रमाणे व्यापारी वर्गालाही मोठं नुकसान झालं आहे, काही जणांच्या दुकानामध्येही पाणी घुसलं होतं, मात्र अद्याप यावर प्रशासनानं ज्या प्रमाणात गतिमान असा निर्णय घेणं गरजेचं होतं तर घेतलेलं नसल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी अजूनही संकटात आहेत, त्यामुळे त्यांचं भवितव्य अजूनही पाण्यात आहे असं म्हटल्याचं चुकीचं ठरणार नाही। हेमंत मराठे, तळवडे। जोपर्यंत आमचा हा प्रश्न मिटत नाही, आमच्या शेतीतलं पाणी जात नाही,
तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन मागे घेणार नाही आहोत, कारण शेती हा फक्त आणखी 4-8 दिवस चालणारा विषय आहे, याच्यानंतर आम्ही काही शेती करू शकणार नाही। त्यामुळे ह्या आज 2 दिवसात जर निर्णय झाला तरच, नाहीतर आम्ही आंदोलन आमचं मागेच घेणार नाही। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।